नाशिक जिल्हाभरातील व ठिकठिकाणीचा मोठ्या प्रमाणे झालेला भ्रष्टाचार केव्हा बंद होणार? नागरिकांचा संतप्त सवाल, न्याय मिळेल का? नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी शेरुबाई मोमीन येवला, याबाबत आम्हाला त्वरित न्याय मिळेल का असा सवाल त्रस्त वाहनधारक नागरिक करीत आहेत। खड्ड्यात हायवे गेल्यामुळे संताप मोठ्या प्रमाणे उपस्थित झालेला आहे। आंतरराष्ट्रीय जागतिक मोठी बाजारपेठ प्रसिद्ध असलेले लासलगाव टाकळी विंचूर जवळून कोटमगाव बाह्य वळण रोड व रेल्वे स्टेशन शेजारीला राका शेट यांच्या कांदा खदान गोडाऊन क्रॉस थडी सारोळे रोड हायवे महामार्ग तालुका निफाड जिल्हा नाशिक विंचूर प्रकाश महामार्ग नादुरुस्त खड्डेमय महामार्ग चांदवड लासलगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणे खड्डे पडलेले असून या ठिकाणी रस्त्यावर खड्ड्यात रस्ता गेला तरी लोकप्रतिनिधी व नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे संपूर्ण अधिकारी वर्ग ठेकेदार यांच्या संगणमताने मनमानी भ्रष्टाचारी कारभाराने भोंगळ कारभार करीत आहेत। अधिकारी वर्ग हलगर्जीपणा करीत आहेत। अनेक वेळा वर्षापासून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणे खड्डे असून हा महामार्ग मोठ्या प्रमाणे प्रसिद्ध आहे, कारण या ठिकाणी ठेकेदार मोठ्या प्रमाणे मनमानी करतात। अनेक दुचाकी धारकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे व सध्याच्या स्थितीमध्ये वाहन धारकांना दुचाकी धारकांना मोठ्या प्रमाणे संताप निर्माण झालेला आहे। तरी जिल्हाधिकारी साहेब नाशिक व इतर अधिकारी वर्ग लक्ष देत नाही व वरिष्ठ अधिकारी देखील याकडे दुर्लक्ष करतात। यासाठी नागरिकांना न्याय कोण देणार असा सवाल नागरिक वर्ग करीत आहेत। तसेच ग्रामीण भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणे खड्डे असून यास पूर्णपणे जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग हेच आहेत आणि याबाबत राज्यात काय चालू आहेत यांची सखोलपणे चौकशी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री नाशिक जिल्हा पालकमंत्री व इतर वरिष्ठ अधिकारी वर्गाने जलद गतीने चौकशी करावी अशी मागणी स्वाभिमानी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष जनसेवक शेरुबाई सादिकबाई मोमीन चांदवड तालुका अध्यक्ष राजेश गांगुर्डे निफाड तालुका अध्यक्ष अब्दुल लतीफ बंडूकाका शेख सुनील विस्ते गणपत जाधव दत्ता शिंदे दर्शन अहिरे जिल्हा संघटक सचिव समीर दादाबाई सय्यद जिल्हा युवा कार्याध्यक्ष श्रीकांत थोरात आबा थोरात आतिस बबलू पहलवान खैरे अविनाश गिरी गोसावी दामू माळी राजेंद्र माळी मुसाभाई अंसारी वसीम अंसारी उसामा खान आश्रम मोमीन सिद्दीक मोमीन आदम मोमीन अब्दुल हमीद बाबा अंसारी सुनील मुरकुटे गणेश मुरकुटे राजू पोळ सचिन गायकवाड अनिश शेख अंकुश राऊळ नानाभाई केदारे नितीन शेलार सुभाष शिकलकर हैदरभाई सय्यद संजय संत अमीन शहा ज्ञानेश्वर शिंदे नवनाथ शेजवळ नरहरी बाबा पानसरे जुम्मन शाह फारूक शेख आदींसह कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या स्वाक्षरे आहेत। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट।